भारताची पहिली कुशलतेने आणि कल्पकतेने बनविलेली स्कॉर्पिन श्रेणीची पाणबुडी भारतीय नौदलाला सप्टेंबर 2017 देण्यात आली आहे. या पाणबुडीचं नाव आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 INS कलवरी. जागतिक आरोग्य संघटनेत ज्येष्ठ पद धारण करणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. 2017 शरीर विज्ञान शास्त्र आणि वैद्यकशास्त्र क्षेत्रातील नोबल पारितोषिक 3 विजेत्यांपैकी 1 कोण आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मायकेल डब्ल्यू यंग. डॅश डॅश हे या ग्रीन सिग्नल्स इकोलॉजी ग्रोथ अँड डेमोक्रेसी इन इंडिया या पुस्तकाच्या लेखक लेखिका आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जयराम रमेश. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2004. जोड्या लावा. गट अ ग्रीसचे पंतप्रधान, जर्मनीचे चॅन्सलर, फ्रान्सचे अध्यक्ष, सर्बियाचे पंतप्रधान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. केम्ब्रिज अनालिटिका प्रकरण सध्या चर्चेत आहे. विधान 1. केम्ब्रिज अनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी आहे. विधान 2. फेसबुक युजर्सची वैयक्तिक माहितीचा परवानगीविना केम्ब्रिज अनालिटिकाने गैरवापर केला आहे. विधान 3. केम्ब्रिज अनालिटिकाचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब आणि क. गुलेन चळवळीचे नेते फेतुल्ला गुलेन यांचा जन्म डॅश डॅश मध्ये झाला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुर्कस्तान. इस्रोचे माजी अध्यक्ष प्रो उडीपी रामचंद्र राव यांचे 24 जुलै 2017 रोजी दुःखद निधन झाले. त्यांना 2017 खालीलपैकी कोणता बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पद्मविभूषण. खालीलपैकी कोणती सोशल नेटवर्किंग साईट नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंक. डिजिटल इंडिया या योजनेमध्ये ई गव्हर्नर्सद्वारे निवृत्ती वेतन मंजुरीचे अभिलेख व प्रदान बघता यावे यासाठी जी प्रणाली सुरू केली आहे त्या पोर्टलचा पत्ता काय आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 HTTPS भविष्य NICIN. सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव ई गव्हर्नर्सद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदीजींनी डॅश डॅश या नावाने प्रोजेक्ट सुरू केले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुभव. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देण्याकरिता मान्यता देण्याचा अधिकार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग अथॉरिटीज. भारतामध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी कोणत्या संस्थेत झाली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता.